आज आपण शिल्लक राहिलेल्या इडलींपासून एक चविष्ट आणि सर्वांना आवडणारा चटपटीत असा स्नॅक्सचा प्रकार तयार करणार आहोत. स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपली यूट्यूब चॅनलवर. त्यासाठी आपण कढईमध्ये पॅन नॉनस्टिक पॅन आहे हे, याच्यामध्ये आपण दोन पोळ्या तेल घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपण शिल्लक राहिलेल्या ज्या इडली आहेत, कधीकधी इडली सांबार आणि इडली चटणी खाऊन कंटाळा येतो आणि थंड इडली परत खायला नको वाटतं, त्यासाठी आपण ह्या असा चटपटीत असा स्नॅक्सचा एक प्रकार तयार करतो आहे. ह्या रेग्युलर तांदळाच्या इडल्या नाही आहेत, ह्या कोडो मिलेट पासून तयार केलेल्या इडल्या आहेत. तुम्ही रेग्युलर तांदळाच्या इडल्यांपासूनसुद्धा हा प्रकार तयार करू शकता. त्यासाठी आपण इडली अशा छान खरपूस होऊपर्यंत भाजून घ्यायची आहे. खरपूस क्रिस्पी कुरकुरीत इडली भाजली की आपण याच्यापासून एक छान असा मंचुरियनचा प्रकार तयार करणार आहोत, तो खूप टेस्टी लागतो. यासाठी आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कट करून पण भाजू शकता किंवा अशा पद्धतीनं अख्खी इडली पण भाजून घेऊ शकता. ह्या पद्धतीनं भाजली तर जरा थोडी सोपी जाते, कारण उलटायला प्रत्येक इडली आपल्याला पूर्ण क्रिस्पी होऊनपर्यंत भाजून घ्यायची असते. त्यासाठी आता आपण इडल्या छान खरपूस भाजलेल्या आहेत. आता आपण मंचुरियनची तयारी करतो, त्यासाठी आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. ह्याच्यासाठीसुद्धा आपण 2 ते 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. आता 2 मोठे कांदे आपण उभे कट करून घेतलेले आहेत. तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा तेलात परततो आहे, तोपर्यंत आपण इडल्या ज्या तेलामध्ये छान भाजून घेतल्या होत्या त्यांचे तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे. आपल्या तेलामध्ये कांदा छान परतत आलेला आहे, एवढाच आपल्याला परतायचं आहे. फार पण लाल बन कांदा करायचा नाही आहे. सिमला मिरचीचं आतलं बी काढून आपण सिमला मिरची गोल कट करून घेतली आहे. तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये सिमला मिरची कट करू शकता आणि तेलामध्ये 2 मिनिटासाठी आपण तिला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. या स्टेजला आपण 1 चमचा सोया सॉस घातलाय आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतली होती ती पण घालायची आहे. लसूण अद्रक थोडंसं एकदमच पूर्ण पेस्ट बनवायची नाही आहे, थोडंसं क्रंची राहील अशा पद्धतीने जर केली तर खायला खूप छान लागते. आणि 2 चमचे आपण साखर घातली आहे. साखर ऑप्शनल आहे, टोमॅटो सॉसमध्ये पण साखर असते, त्यामुळे साखर आवडत असेल तर घाला. पण कांदा आणि ढब्बू मिरचीला क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण साखरेचा वापर केला आहे. अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपलं मंचुरियनची बेसिक तयारी कम्प्लीट झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण क्रिस्पी करून घेतलेल्या इडल्या घातल्या की आपलं मंचुरियन खाण्यासाठी रेडी. हे मंचुरियन लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला आवडतं आणि इडलीचा हा एक नवीन प्रकार सगळ्यांनाच आवडतो. रेग्युलर आपण इडली फ्राय नेहमी करत असतो. इडली फ्राय आपण तेलामध्ये फोडणी घालून कढीपत्ता हिरवी मिरची ती आपण नेहमी करतो, पण इडलीचं मंचुरियन पण खायला खूप छान लागतं. एकदा नक्की करून बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ही इडली फ्राय तुम्ही आता आपण इडलीचं जे मंचुरियन तयार केलेलं आहे तुम्ही थंड आणि गरम दोन्ही खाऊ शकता आणि हे मुलांना शाळेला डब्याला देण्यासाठीसुद्धा खूप छान ऑप्शन आहे. तयार केलेली इडली थंड खाण्यापेक्षा अशा पद्धतीने जर मंचुरियन करून दिलं तर मुलं अतिशय आवडीनं खातात. या मंचुरियनला चटणी किंवा सांबारची कशाचीच गरज पडत नाही. अशाच तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यासुद्धा मिक्स करू शकता. बीन्स घालू शकता, गाजर घालू शकता, वेगवेगळ्या भाज्या घालूनसुद्धा हे मंचुरियनला आणि पौष्टिकसुद्धा बनवता येतं. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मंचुरियन सर्व करायचे. भरपूर जर इडली शिल्लक राहिली तर काय करायचं असा जर प्रश्न पडत असेल तर आता हा एक छान ऑप्शन आहे. इडलीचं मंचुरियन जबरदस्त टेस्टी लागतं, दिसायला पण एकदम चटपटीत आणि खायलासुद्धा एकदम मस्त अशा पद्धतीचं हे मंचुरियन नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही केलेलं मंचुरियन कसं झालं ते. अतिशय टेस्टी आणि हेल्दी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे.